हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांकरता जाहिरात प्रसिद्ध होत असून जवळपास चौपन्न प्रकारची विविध पदं वेगवेगळ्या जिल्ह्यामधून भरली जात आहेत आणि ही पदं भरत असतानाच यातील काही पदांची पात्रता उमेदवारांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती शंका आहे मी नेमका कोणत्या पदासाठी पात्र आहे नेमकी कोणत्या पदासाठी मी ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करू शकतो याविषयी पात्रतेचे निकष सांगणारा व्हिडिओ या ठिकाणी मी आज तयार करत आहे किंवा तुमच्यासमोर माहिती देत आहे त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पदाचं नाव आहे गृहवस्त्रपाल हॅव पासड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड्स ॲक्ट म्हणजे दहावी पास असणं आवश्यक आहे हॅव प्रिवियस एक्सपिरियन्स इन हाऊसकीपिंग पूर्वीचा हाऊसकीपिंगमधील एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे भांडारणी वस्त्रपाल आणि वस्त्रपाल आय हॅव पास्ड सॉरी हॅव पास्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन कंडक्टेड बाय अ डिव्हिजनल बोर्ड अंडर द महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड ॲक्ट हॅव प्रिव्हियस एक्सपिरियन्स इन अकाउंट्स मॅटर्स फॉर ॲटलीस्ट वन इयर ऑर हॅव ऑप्टेन ट्रेनिंग इन अकाउंट्स मॅटर थ्रू अँड इन्स्टिट्यूशन रिकग्नायझ बाय द गव्हर्मेंट म्हणजे दहावी पास असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं वाणिज्य शाखेतील एक वर्षाचा ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी असणं आवश्यक आहे हॅव पासड गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मराठी टायपिंग या ठिकाणी मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिटचा पास असणंसुद्धा गरजेचं आहे भांडारणी वस्त्रपाल या पदासाठी पुढचं पद आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सत्तर टक्के ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवीधारण केलेले असेल म्हणजेच बी एस सी परंतु हापकिन्स संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदवी किंवा बी एस सी उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी किंवा संविधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवीधारण करत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजेच या ठिकाणी पदव्युत्तर पदवी जी आहे हा तीन संस्था असेल किंवा पुण्यामधील इतर उपयोजित संस्था असेल पुणे विद्यापीठ या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्के प्रयोगशाळा तंत्रज्ञ तीस टक्के ज्याचे वय तेहतीस वर्षाहून अधिक नसेल परंतु ज्याने एकशे ऐंशीपेक्षा कमी नसेल एवढ्या दिवसांकरता वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून किंवा तात्पुरत्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम केलेलं असेल अशा उमेदवाराच्या बाप कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल राज्यांनी मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल परंतु हापकिन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा बी एस सी उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी किंवा संविधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवी धारण करत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे प्रयोगशाळा सहाय्यक जे उमेदवार शास्त्रीय विषयासह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील परंतु पुढील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे फक्त दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे विज्ञान विषयासह ज्या उमेदवाराने वि व्या व्यावसायिक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ या व्यवसाय अभ्यासक्रमातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेले असेल तर म्हणजे बारावी जर असेल परीक्षा उत्तीर्ण केलेली कशातून व्यावसायिक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ या व्यवसाय अभ्यासक्रमातून त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे भौतिक आणि रसायनशास्त्राशी उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असेल झाल्यानंतर प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामधील पदविका धारण केलेली असेल अशा उमेदवारांना सुद्धा प्राधान्य देण्यात आले आहे म्हणजे तुम्ही दहावी पासवरती सुद्धा हा फॉर्म भरू शकता बारावी पासवरती सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी विद्यापीठाची विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र या विषयासह स्नातकाची पदवी धारण केलेला असेल किंवा व्यावसायिक शिक्षणातील क्ष किरण तंत्रज्ञ ह्या व्यवसाय अभ्यासक्रमातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयातील किरण सहाय्यक किंवा क्ष किरण तंत्रज्ञ म्हणून केलेल्या कामाचा पाच वर्षाचा अनुभव असेल वरील एकनुसार मूळ अर्हता धारण करीत असतील तेच उमेदवार रेडिओलॉजी विषयातील पदवी या व्यति या अतिरिक्त अर्हतेच्या पर्यायाची निवड करू शकतील पुढे सातवपद रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र अथवा जीव प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये धारण केलेली असेल परंतु हपकीन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा बी एस सी उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी किंवा संविधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवी धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल पुढे आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी तीस टक्के रक्तपेढी तीस टक्के ज्याचे वय तीस वर्षाहून अधिक नसेल परंतु ज्याने एकशे ऐंशीपेक्षा कमी नसेल एवढ्या दिवसांकरिता वरिष्ठ क्षेत्रक कार्यकर्ता म्हणून किंवा तात्पुरत्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम केलेले असेल अशा उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल ज्यांनी मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये धारण केलेले असेल परंतु हाफकीन संस्था किंवा मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा बी एस सी उपयोजित पुणे विद्यापीठाचा जैवतंत्रज्ञान वैद्यकीय अभ्यासक्रममधील पदवी किंवा संवैधानिक विद्यापीठाचे समतुल्य पदवी धारण करत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे नववपदे औषध निर्माण अधिकारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि संवैधानिक विद्यापीठातून डी फार्म ही शैक्षणिक अर्हता धारण केलेला असावा म्हणजे दहावी प्लस डी फार्म <clears throat> महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे आहार तज्ज्ञ पा पजेसेस बी एस सी होम सायन्स डिग्री ऑफ स्टॅच्युटरी इश युनिव्हर्सिटी म्हणजे बी एस सी होम सायन्स पाहिजे ई सी जी तंत्रज्ञ भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र यापैकी एका विषयासह विज्ञान शाखेतील पदवी धारण करीत आहे किंवा त्याच्याशी समतुल्य दंतयांत्रिकी ह्या पाच सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजेच या ठिकाणी दहावी पास असणं आवश्यक हो आहे ह्या पाच डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज हॉस्पिटल ॲट बॉम्बे डायलिसिस तंत्रज्ञ पदेसेस बॅचलर डिग्री इन स्टॅच्युअरी युनिव्हर्सिटी इन सायन्स अँड फिजिक्स केमिस्ट्री ऑर बायोलॉजी डी अँड डी एम एल टी डी एम एल टीसुद्धा आवश्यक आहे अधिपरिचारिका पन्नास टक्के अधिपरिचारिका पन्नास टक्के शासकीय आणि खाजगी ज्या परिचारिकांना भारतीय परिचर्या परिषदेने मान्यते दिलेली सामान्य परिचर्या व ग्रसविका प्रशिक्षण यामधील पदवीका धारण केली आहे किंवा ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेची मूळ बी एस सी नर्सिंग पदवी धारण केलेली आहे तसेच संसद व राज्य मन विधिमंडळाच्या कोणत्याही अधिनियमाद्वारे स्थापित झालेल्या संस्था खाजगी नर्सिंग महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा आरोग्यसेवा संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या शासकीय परिचर या महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेले उमेदवार यांच्यामधून पन्नास पन्नास अशा पद्धतीनं निवड करण्यात येणार दूरध्वनी चालक दहावी पास असणं आवश्यक आहे मराठी हिंदी आणि इंग्रजीचं म्हणजे स्पष्टपणे बोलता येणं आवश्यक आहे आणि ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स असणं आवश्यकसुद्धा आहे म्हणजे जर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे पुढा ये वाहनचालक या ठिकाणी लायसन आवश्यक आहे त्याच पद्धतीनं कमीत कमी चौथी पास असणं आवश्यक आहे त्यानंतर मोटर मोटरवेहीकलमधला अनुभव असणं आवश्यक आहे शिंपी दहावी पास असणं आवश्यक आहे टेलरिंग आणि कटिंगचा कोर्स करणं आवश्यक आहे या ठिकाणी नळ कारागीर दहावी पास असणं आवश्यक आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लाईनमधला असणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी सुतार या ठिकाणी सुतार पजेसे सर्टिफिकेट इन कार्पेंटरी फ्रॉम द इंडस्ट्रीयल ट्रेनिंग आय टी आयमधील कार्पेंटरीचं या ठिकाणी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे एक्सपिरियन्स असणारांना प्रेफरन्स किंवा प्राधान्य देण्यात येणार आहे अभिलेखापाल ग्रॅज्युएट ऑफ रिकग्नाय फक्त ग्रॅज्युएट म्हणजे पदवी पाहिजे फक्त सर्टिफिकेट ऑफ ऑर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स लायब्ररी सायन्समधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे मराठी नॉलेज असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं लायब्ररीमधलं नॉलेज असणं आवश्यक आहे लिपिक जी ज्यांनी पदवी धारण केलेले आहे त्यांनी ज्यांनी पदवी धारण केलेले आहे असे उमेदवार कनिष्ठलिपिकसाठी फक्त पदवी मराठी तीस शब्द प्रतिमिनिट टायपिंग आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट टायपिंग असणं आवश्यक आहे दंत आरोग्य यासाठी दहावी पास त्याच त्याच पद्धतीनं पास डेंटल हायजेनिस्ट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट अँड रिकग्नायझ बाय द दे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया तंत्री दहावी पास असणं आवश्यक आहे शासनमान्य मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजे आय टी आयमधील वीजतंत्री कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वरिष्ठ लिपिक डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स ऑर लॉ म्हणजे कोणत्याही प्रकारची डिग्री वरिष्ठ लिपिकसाठी चालणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचं टायपिंग किंवा इतर अटी नाही आहेत या चोवीस पदाकरिता या ठिकाणी हे आपण अटी पात्रता पाहिलेल्या आहेत या अटी आणि पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या काही विविध जिल्ह्यांमध्ये जाहिराती निघत आहेत जसे की नाशिक जिल्ह्यामध्ये पाचशे सोळा असतील ठाण्यामध्ये असेल किंवा इतर विभागात नागपूर असेल मुंबई असेल या ठिकाणी ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत या जाहिरातीसाठी ही पात्रता आणि आपल्या पात्रतेनुसार आपल्या आरक्षणानुसार जर पदसंख्या उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी अर्ज करायला विसरू नका अतिशय चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये उपलब्ध आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत होत्या त्यामुळे ही स्वतंत्र व्हिडिओ पात्रतेच्या उमेदवाराच्या दृष्टीने मी तयार केलेली आहे यामध्ये काही शंका असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद